So once again welcome all students in lecture number 8 of unit control structure. In previous lecture we have seen some different programs like addition of 1 to n number, addition of 1 to 10 numbers, factorial of given number, factorial of n number, or printing even numbers, printing odd numbers. We have also seen one example of how to calculate addition of even number, addition of odd number, like this. So we have seen these types of program in the last lecture. Now we will see nesting of loops. Today we will see a new concept, that is nesting of loop. Nesting of loop means the loop inside another loop. Eka loop madhe dusra loop apan lihto, eka for loop madhe dusra for loop apan lihla, tar tela apan nesting loop, nesting of loop ase mhanto. So we will see how it works with some simple examples. Tar nesting of loop manje writing a loop inside another loop is known as nesting of loop. Tar he ka lihayacha kiwa kasha sathi apan don for loop lihit asto kiwa don loop kasha sathi lihit asto. तर बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा डेटा जर रिप्रेझेंट करायचा असेल तर तो आपल्याला काही त्याच्यामध्ये रो असतात, काही कॉलम्स असतात, म्हणजे एकाच लाईनला त्याचं आउटपुट न येता समजा मल्टिपल लाईनला त्याचं जर आउटपुट पाहिजे असेल, हा फॉर एक्झाम्पल पहिल्या लाईनला, पहिल्या रोला काहीतरी आपण डिस्प्ले केलेलं आहे, पुन्हा दुसऱ्या रोला काहीतरी डिस्प्ले केलेलं आहे, तिसऱ्या रोला, जसं आपण मॅट्रिक्स फॉर्मॅट म्हणतो आपण, तर त्या टाईपमध्ये आपल्याला मल्टिपल रोज काहीतरी डिस्प्ले करायचे असते तर वी मस्ट रिक्वायर द नेस्टिंग ऑफ लूप. तर तो कशा पद्धतीनं आपण लिहिणार आहोत किंवा कशा पद्धतीनं त्याचं वर्किंग आहे ते आपण बघूया. इथे बघा, पहिला एक प्रोग्राम दिलेला, राईट प्रोग्राम टू प्रिंट फॉलोइंग पॅटर्न, राईट प्रोग्राम टू प्रिंट फॉलोइंग पॅटर्न. आपल्याला स्टार जो आहे, स्टार सिम्बॉल, तर तो स्टार सिम्बॉल इथं अशा पद्धतीने प्रिंट करायचे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज बघा, एक दोन तीन चार रो आहेत आणि एक दोन तीन चार चार कॉलम आहे, चार रो आणि चार कॉलम मध्ये आपल्याला स्टार हा सिम्बॉल प्रिंट करायचा. तर त्याच्यासाठी कसं कसं वर्किंग केलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये दोन दोन फॉर लूप इथे घेतलेले आहे, बघा फॉर लूप दोन घेतलेले आहेत. आपण याचा प्रोग्राम सुद्धा बघणार आहोत. याच्यामध्ये बघा दोन फॉर लूप का घेतले किंवा प्रत्येक फॉर लूपचा वापर कशा कशासाठी करायचा आहे. जनरली ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की दोन फॉर लूप लिहित असताना पहिल्यांदा इनर फॉर लूप वर्क होत असतो. म्हणजे फॉर आय इज इक्वल टू वन, फॉर आय इज इक्वल टू वन म्हणजे आयच्या एक ह्या व्हॅल्यूसाठी, बघा मी काय म्हणते, ज्या वेळेला आयची व्हॅल्यू एक असते त्यावेळेला हा पूर्ण लूप रन होत असतो. जेचा जो काही पूर्ण लूप म्हणजे जे इज इक्वल टू वन टू जे वन टू थ्री फोर असं, ओके असा लूप रन होतो. त्याच्यानंतर पुन्हा हा लूप एंड होतो, पुन्हा वरच्या लूपमध्ये येतो, आयची व्हॅल्यू पुन्हा काय होते, दोन होते. मग आयच्या दोन ह्या व्हॅल्यूसाठी हा पुन्हा इनर लूप रन होत असतो. पुन्हा जे आयच्या तीन ह्या व्हॅल्यूसाठी जेचा पुन्हा स्टार्टिंग टू एंड लूप रन होत असतो. पुन्हा आयची व्हॅल्यू फोर होणार, पुन्हा जेचा लूप वन टू फोर रन होत असतो. मग ज्या वेळेला आयची व्हॅल्यू फाईव्ह होईल त्यावेळेला तो काय होणार, लूप बंद होणार. ओके, मग अशा पद्धतीने ह्याचं काय वर्किंग आहे. मग हे दोन फॉर लूपचं उपयोग काय, आतला फॉर लूप कशासाठी युज करायचा बघा. हे जे स्टार प्रिंट करायचे हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, म्हणजे रो लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट जे आपल्याला स्टार प्रिंट करायचे आहेत आणि मध्ये आपल्याला जागा पाहिजे म्हणून आपण स्लॅश टी दिलेला आहे. बघा मध्ये काय दिलेला आहे, स्लॅश टी दिलेला आहे. तर आपल्याला फक्त चार स्टार प्रिंट करायचे असतील तर तुम्ही फक्त एवढं लिहू शकता, फॉर जे इज इक्वल टू वन, जे लेस दॅन इक्वल टू फोर, जे प्लस प्लस, प्रिंट एफ, स्लॅश टी, स्टार. मग चार स्टार प्रिंट होतील का, तर जेची व्हॅल्यू वन असेल त्यावेळेला एक स्टार प्रिंट होईल, जेची व्हॅल्यू
जेचे वैल्यू टू होईल त्यावेळेला एक प्रिंट होईल, थ्री होईल त्यावेळेला एक प्रिंट होईल, आणि चार होईल जेची व्हॅल्यू त्यावेळेला अजून एक स्टार प्रिंट होईल. असे चार स्टार प्रिंट होतील आणि थांबेल. परंतु मला फक्त चार स्टार करून थांबायचं नाही आहे, मला खालच्या रोला जायचंय आणि पुन्हा स्टार प्रिंट करायचे, पुन्हा खाली जायचंय. मग अशासाठी काय केलेलं आहे बघा, आपल्याला लेफ्ट टू राईट जाण्यासाठी हा इनर फॉर लूप आहे. बघा मी काय सांगतोय, एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. लेफ्ट टू राईट जाण्यासाठी इनर फॉर लूप वापरलेलं आणि इथे व्हॅल्यू आपण प्रिंट केली ना, प्रिंट आपण काय केलेली, प्रिंट आपण याच्या आधी वापरले स्लॅश एन परसेंटेज डी कॉमा आय, त्यामुळे वन टू थ्री फोर असं प्रिंट होत होतं. आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची नाही, आपल्याला स्टार प्रिंट करायचं. किती वेळेला? चार वेळेला. म्हणून ज्याचा लूप वन टू फोर लिहिलेला आहे, लक्षात येते का? बघा मग एक रो करून चालणार नाही, पूर्ण खाली यायचं आहे, खाली यायचं आहे. मग त्यासाठी कसं केलेलं आहे बघा, फॉर ची पहिली जी आय इज इक्वल टू वन ही व्हॅल्यू आहे, फॉर आय इज इक्वल टू वन वर कसं होणार बघा हा लूप, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू वन होणार, मग आय च्या वन ह्या व्हॅल्यू साठी खाली येणार, पुन्हा जे चा लूप वन पासून फोर पर्यंत, जे ची व्हॅल्यू वन पासून जे ची व्हॅल्यू फोर येईपर्यंत हा एक्झिक्यूट होत राहणार, इनर फॉर लूप रन होणार. म्हणजे चार वेळा स्टार प्रिंट होणार, त्यावेळेला आय ची व्हॅल्यू वनच आहे. मग हा लूप रन, हा लूप ज्या वेळेला पूर्ण रन होणार म्हणजे स्टार प्रिंट होणार चार वेळेला, मग खाली येणार, हा लूप संपणार, मग ह्याच्या बाहेर येणार. मग काय येतं इथं, काय लिहिलंय बघा, प्रिंट एफ स्लॅश एन. स्लॅश एन लिहिल्यामुळे काय होणार आहे बघा, स्लॅश एन लिहिल्यामुळे हे चार स्टार प्रिंट झाल्यानंतर तो कंट्रोल जो आहे प्रोग्रामचा तो खाली येणार आहे स्लॅश एन मुळं. स्लॅश एन मुळं काय होणार आहे, आपण खाली येणार आहे. स्लॅश एन, स्लॅश एनचा अर्थ काय, नेक्स्ट लाईन, नेक्स्ट लाईनला आपण इथे येणार आहे. स्लॅश एन असं अक्षर प्रिंट होणार नाही, स्लॅश एनचा अर्थ खाली, नेक्स्ट लाईन, जसं आपण एंटर मारतो तसं त्या पद्धतीनं स्लॅश एन मुळे आपण खाली येणार आहे. मग खाली आल्यानंतर पुन्हा काय होणार बघा, हे ब्रॅकेट आउटर फॉर लूपचं आहे, हे जे ब्रॅकेट आहे ना हे काय, क्लोजिंग ब्रॅकेट कसलं आहे, आउटर फॉर लूपचं आहे. त्यामुळे पुन्हा इथं वर येणार, इथून बाहेर कधी पडणार, ज्यापर्यंत जोपर्यंत आय ची व्हॅल्यू फोर येत नाही तोपर्यंत. मग आता आय ची व्हॅल्यू वन होती त्यावेळेला चार स्टार प्रिंट केली, आता आय प्लस प्लस मुळे आय ची व्हॅल्यू काय झाली, एक ची व्हॅल्यू दोन झाली. मग आय च्या दोन ह्या व्हॅल्यू साठी, आय मध्ये दोन ज्या वेळेला स्टोअर असतं त्यावेळेला पुन्हा जे चा लूप अगदी सुरुवातीपासून स्टार्ट होणार, म्हणजे जे चा व्हॅल्यू पुन्हा वन टू फोर पर्यंत. मग आय ची व्हॅल्यू दोन असताना जे ची व्हॅल्यू पुन्हा वन टू थ्री फोर अशा होत राहणार आणि प्रत्येक वेळेला एक एक स्टार प्रिंट होणार. जे ची व्हॅल्यू वन असताना एक स्टार, टू असताना अजून एक स्टार, थ्री असताना अजून एक स्टार आणि फोर असताना अजून एक स्टार. ज्यावेळेला फाईव्ह होईल त्यावेळेला हे बंद होईल. का? तर ही कंडिशन फॉल्स होईल. जे लेस दॅन इक्वल टू फोर ही ट्रू असेल तरच प्रिंट होणार. मग ज्यावेळेला कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेला पुन्हा खाली येणार, खाली येऊन काय होणार, प्रिंट एफ स्लॅश एन, म्हणजे पुन्हा खालच्या लाईनला येणार. खालच्या लाईनला आल्यानंतर पुन्हा वर जाणार, वर काय बघा, पुन्हा फॉर लूप मध्ये येणार. आता आय ची व्हॅल्यू वन झाली, टू झालेली आहे, आता आय प्लस प्लस मुळे आय ची व्हॅल्यू काय झाली, थ्री झाली. मग आय ची व्हॅल्यू थ्री म्हणजे थर्ड रो, या थर्ड रो साठी पुन्हा हे सगळे स्टार प्रिंट करायचे. मग स्टार कोण प्रिंट करणार, इनर फॉर लूप, जे लूप, जे मध्ये काय आलेलं आहे बघा, जे ची व्हॅल्यू पुन्हा वन टू फोर, म्हणजे जे ची व्हॅल्यू वन असताना अजून एक पहिला स्टार, दोन असताना दुसरा, तीन असताना तिसरा आणि चार असताना चौथा, अशा पद्धतीनं काय होईल, तिसरी रो प्रिंट होईल, तिसरी रो प्रिंट होईल. मग पुन्हा बाहेर येईल, खाली आल्यानंतर काय होईल बघा, प्रिंट एफ स्लॅश एन, म्हणजे पुन्हा खालच्या लाईनला आलो, स्लॅश एन म्हणजे नेक्स्ट लाईन. पुन्हा वर जाणार, आय ची व्हॅल्यू थ्री होती, मग आय प्लस प्लस मुळे आय ची व्हॅल्यू काय झालेली आहे, चार झालेली आहे. मग आय मध्ये चार असताना पुन्हा काय होणार आहे, खाली येणार. मग इनर फॉर लूप पुन्हा पहिल्यापासून रन होणार, पुन्हा मग स्टार प्रिंट होणार. जीची व्हॅल्यू वन असताना एक स्टार, दोन असताना अजून एक, तीन असताना अजून एक आणि चार असताना अजून एक स्टार प्रिंट होणार. मग ही लू हा कम्प्लीट झाल्यानंतर काय होणार, स्लॅश एन मुळे आपण खाली येणार. आता मगाची आय ची व्हॅल्यू काय होती, फोर होती. आय ची व्हॅल्यू काय होती, फोर होती. आता वर जाणार, आय प्लस प्लस होणार आणि आय ची व्हॅल्यू काय होणार, फाईव्ह होणार. आय ची व्हॅल्यू ज्यावेळेला फाईव्ह होणार तेव्हा फाईव्ह लेस दॅन इक्वल टू फोर ही कंडिशन फॉल्स होणार. पाच हे चार पेक्षा लहान नाही म्हणून आत जाणार नाही, म्हणून इनर लूपला जाणार नाही. फॉर लूपची कंडिशन जर ही ट्रू असेल आउटर तर आणि तरच इनर लूप मध्ये जाणार, अदरवाईज जाणार नाही. मात्र एक लक्षात ठेवा की प्रत्येक आय च्या एका व्हॅल्यूसाठी हा पूर्ण लूप रन होत असतो. आय च्या वन ह्या व्हॅल्यूसाठी संपूर्ण लूप, आय ह्या दोनच्या व्हॅल्यूसाठी पुन्हा संपूर्ण, तीन साठी संपूर्ण, चार ह्या व्हॅल्यूसाठी पुन्हा अगदी पहिल्यापासून लूप स्टार्ट होतो. म्हणजे प्रत्येक रूम मध्ये चार चारच स्टार प्रिंट करायचे, कमी करायचे नाही. कमी करायचे असेल तर ते एक एक्झाम्पल वेगळा आहे, ते पण आपण बघणार आहोत. बरोबर चार चारच कम्प्लीट करायचे, म्हणून इथे चार आले बघा. इथं काय दिलेलं आहे, चार. आय ची व्हॅल्यू काही असू देत, इथं मात्र चारच आहे. म्हणजे चार स्टार प्रिंट झाल्याशिवाय थांबायचं नाही, म्हणून इथं काय आलेलं आहे, चार. हे
हे पण महत्त्वाचं आहे. ही चार व्हॅल्यू का आली तर चार स्टार प्रिंट करायचे म्हणून चार. लक्षात येते का बघा, चार स्टार पाहिजेत म्हणून इथे काय दिलेलं आहे आपण, फोर असं दिलेलं आहे. मग आता हा प्रोग्राम जर रन करून बघितला तर कसं येईल बघा. इथे मी दिलेलं आहे बघा प्रोग्रामचं नाव स्टार वन डॉट सी असं प्रोग्रामचं नाव दिलेलं आहे. आता मी जो एक्सप्लेन केलेला प्रोग्राम आहे तो सगळा प्रोग्राम इथे लिहिलेला आहे. व्हेरिएबल डिक्लेअर केलं, वरच्या फॉर लूपसाठी आउटर फॉर लूपसाठी आय घेतलेला आहे, इनर फॉर लूपसाठी मी जे घेतलेला आहे. ओके, मग आता जो प्रोग्राम आहे तोच इथं प्रोग्राम आपण इथं टाईप केलेला आहे. मग हा मी प्रोग्राम रन करून बघतो. बघा हा प्रोग्राम रन केल्यानंतर याचं आउटपुट काय येतं बघा. स्टार 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 म्हणजे चार रो आणि चार कॉलम. अच्छा येते का बघा, हे त्याचं काय होईल आउटपुट आहे. दिसते का बघा, स्टार प्रिंट केलेले. आता समजा मला काय करायचं आहे बघा, स्टारच्या ऐवजी 1 2 3 4 प्रिंट करायचं आहे. स्टारच्या ऐवजी काय करायचं आपल्याला, 1 2 3 4. आता बघा एक मिनिट, हे असं प्रिंट करायचं आहे बघा. इथं काय दिलेलं बघा, 1 2 3 4 1 2 3 4 असं प्रिंट करायचं. तर त्याच्यासाठी कसा प्रोग्राम येईल बघा, मी तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यामध्ये दाखवतो, टर्बो सी मध्ये. आता 1 2 1 2 3 4 असं प्रिंट करायचं, ठीक आहे. आता बघा, आता मी मला स्टार प्रिंट करायचं नाही, मला काय प्रिंट करायचं आहे, 1 2 3 4 प्रिंट करायचं आहे. 1 2 3 4 फॉर लूप सेम घ्यायचं आहे, फॉर आउटर फॉर लूप सेम, हा इनर फॉर लूप सेम, याच्यामध्ये काही बदल करायचं नाही. बदल काय करायचा आहे बघा, स्टार प्रिंट करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्यू प्रिंट करायचं आहे. आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, व्हॅल्यू. काय व्हॅल्यू प्रिंट करायचं आहे, 1 2 3 4. पुन्हा खालच्या लाईनला येऊन 1 2 3 4. म्हणजे आता मग 1 कशामध्ये स्टोअर आहे, 2 कशामध्ये स्टोअर आहे, 3 कशामध्ये स्टोअर आहे, पुन्हा पहिल्यापासून व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय घेतलंय बघा, स्लॅश टी म्हणजे मध्ये जागा पाहिजे. आणि इथं परसेंटेज डी लिहिलं, इथं जे मगाशी स्टार लिहिलेलं त्याच्याऐवजी परसेंटेज डी. कॉमा मी इथं काय लिहितो बघा, कॉमा जे लिहितोय, कॉमा काय लिहितोय मी, जे लिहितोय. म्हणजे जे मुळे काय होईल बघा, आय ची व्हॅल्यू ज्यावेळेला 1 असतात, ज्यावेळेला आय ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेला आय ची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल तेव्हा इनर फॉर लूप रन होणार. जे त्यावेळेला कसा रन होणार, फ्रॉम 1 टू 4. मग जे ची व्हॅल्यू काय होईल, पहिल्यांदा काय असणार, जे मध्ये 1, मग ते जी 1 प्रिंट होईल. मग काय असणार, 2, ते 2 प्रिंट होईल, 3 प्रिंट होईल, 4 प्रिंट होईल. आणि स्लॅश टी मुळे काय होईल, दोघांच्या मध्ये स्पेस येईल. जे प्लस प्लस मुळे कायम काय 1 1 1 1 प्रिंट होणार नाही, बदलणार ना. जे मध्ये जे ची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 असणार अगदी सुरुवातीला, मग जे प्लस मुळे 2 होणार, मग 3 होणार, मग 4 होणार, 5 जरी झाली तरी ते कंडिशन फॉल्स असल्यामुळे आत येणार नाही, बरोबर आहे. त्यामुळे ह्या जे च्या व्हॅल्यू ज्या काय आहेत, 1 2 3 4 ह्या व्हॅल्यू इथं प्रिंट होणार. परसेंटेज डी कॉमा जे, कॉमा जे लिहिल्यामुळे जे मधले व्हॅल्यू प्रिंट होणार. मी काय म्हणते बघा, जे मधले व्हॅल्यू प्रिंट होणार. मग 1 2 3 4 एकदाच प्रिंट करायचं का, नाही. एका लाईनला मी पहिल्या लाईनला प्रिंट केलं, 1 2 3 4. मग पुन्हा मला पुन्हा खाली यायचं आणि पुन्हा 1 2 3 4. मग त्याच्यासाठी खाली येण्यासाठी काय होईल बघा, स्लॅश एन. पहिला 1 2 3 4 झालं, मग स्लॅश एन, स्लॅश एन मुळे आपण खाली आलो. खाली आल्यानंतर खाली आलो म्हणजे काय, पूर्ण बाहेर पडलो नाही त्या लूपमधून, आपण आउटर फॉर लूपमध्ये, आउटर फॉर लूपमध्ये. मग आय ची व्हॅल्यू काय होईल, आय प्लस मुळे आय ची व्हॅल्यू मग अशी 1 होती, आता काय झाली, 2 झाली. मग 2 या व्हॅल्यूसाठी इथे खाली घ्या,
पुन्हा आय चे व्हॅल्यू दोन म्हणजे दुसरा रो याच्यासाठी पुन्हा जे चे व्हॅल्यू सगळ्या आहे वन टू थ्री फोर इथं प्रिंट होईल. मग हे झाल्यानंतर पुन्हा स्लॅशनमुळे खाली येणार तिसरी रो. मग तिसऱ्यांदा काय होणार आय ची व्हॅल्यू काय होईल तीन होणार आय प्लस प्लस मुळे. तीन हे चार पेक्षा लहान आहे बरोबर आहे. मग पुन्हा आय ची व्हॅल्यू तीन साठी पुन्हा काय होणार आहे जे चे व्हॅल्यू सगळ्या प्रिंट होणार वन टू थ्री फोर बरोबर आहे. इथे जे लिहिले बघा पर्सेंटेज डी जे. नंतर आय ची व्हॅल्यू पुन्हा काय होणार स्लॅशन म्हणजे खाली येणार म्हणजे खालच्या लाईनला जाण्यासाठी. मग पुन्हा काय येईल आय प्लस प्लस मुळे आय ची व्हॅल्यू चार होणार. इथं पण काय होईल आपण पुन्हा जे ची व्हॅल्यू वन टू फोर सगळ्या प्रिंट होतील म्हणजे पुन्हा चौथ्या रोला वन टू थ्री फोर असं प्रिंट. म्हणजे आतला लूप आहे ना तो प्रिंट करण्यासाठी वापरला आणि वरचा लूप आहे ना तो वरच्या लाईन पासून खालच्या लाईनला पुन्हा सेकंड पासून थर्ड थर्ड पासून फोर्थ खाली खाली जाण्यासाठी आपण काय केलेला आहे आउटर फॉर लूप वापरला आणि खाली जाण्यासाठी स्लॅश एन यूज केलेला आणि मधल्या लूप मध्ये बघा स्लॅश टी वापरले. स्लॅश टी म्हणजे टॅब. हे दोन स्टार मध्ये आपल्याला दोन संख्येमध्ये किंवा दोन स्टार मध्ये अंतर पाहिजे असेल तर हा प्रोग्राम रन करून बघा. हे बघा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर थर्ड रोला पुन्हा वन टू थ्री फोर फोर्थ रोला वन टू थ्री फोर लक्षात येते का बघ वन टू थ्री फोर. ओके तर हे काय आहे हे जे आहे हे आपल्याला काय म्हणता येईल की पॅटर्न एक त्याने दिलेला आहे तो पॅटर्न आपल्याला प्रिंट करायचा. मग त्याच्यामध्ये रो आणि कॉलम सेम आहे नंबर ऑफ रोज आणि कॉलम सेम आहेत त्यामुळे काय केलेलं आहे आपण फोर फोर घेतलेलं आहे बरोबर आहे. आता थोडासा वेगळा बघूया प्रोग्राम थोडासा आता वेगळा बघूया. आपल्याला काय करायचं आहे बघा समजा मला असं करायचं असेल बघा स्क्रीनवर दिसते तुम्हाला राईट अ प्रोग्राम टू प्रिंट फॉलोइंग पॅटर्न. मला आता मगाशी हे सेम होतं हा पॅटर्न आहे हे सगळे पॅटर्न म्हणायचे पॅटर्नचे प्रोग्राम इथं सगळं सेम आहे. आता इथं बघा इथं मगाशी इथे एक पहिला प्रोग्राम बघितला तिथं रो आणि कॉलम सेम होता असा बॉक्स होता. आता बघा इथं काय करायचं बघा मला इथं इथं असा कसा आहे बघा याचा क्रम चढता क्रम आहे म्हणजे पहिल्या रो मध्ये एक स्टार दुसऱ्यामध्ये दोन तिसऱ्यामध्ये तीन चौथ्यामध्ये चार. मात्र हे स्टार एकाखाली एक आले पाहिजेत हे पण महत्वाचे. स्टार जे आहेत ना बरोबर पहिला रो मधला पहिला स्टार दुसऱ्यामधला पहिला स्टार तिसऱ्यामधला पहिला चौथ्यामधला पहिला हा एकाखाली एक आला पाहिजे बरोबर हे पण महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये जर प्रोग्राम करायचा असेल तर कशा पद्धतीने केले तर असं ह्याचं आपण बघूया प्रोग्राम बघूया डायरेक्ट आपण. आता आपण काय करूया तो प्रोग्राम बघूया त्याचा प्रोग्राम आपण बघतोय स्टार स्टारचा जो आहे तो प्रोग्राम आपण बघणार आहे स्टार टू. ठीक आहे हा प्रोग्राम थोडासा बघा इथं काय केलंय बघा इथं पण कसं केलेलं आहे बघा इथे दोन लूप घेतलेले आहेत फॉर लूप आणि आय लूप ते व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे आणि जी. ओके इथं बघा काय चेंज केलाय बघा फॉर लूप पूर्ण घेतला वन टू फोर म्हणजे किती रो आहे टोटल चार रो आहे म्हणून एक दोन तीन चार वन टू थ्री फोर. इथं काय केलंय बघा जे इज इक्वल टू वन जे लेस दॅन इक्वल टू इथं काय लिहिलेलं बघा इथं मगाशी काय होतं इथं होतं फोर इथं होतं फोर मी आता काय लिहितोय आय लिहितोय इथं काय लिहितोय आय म्हणजे काय होईल सांगतो तुम्हाला की बघा पहिल्या रो मध्ये किती स्टार आहेत एक दुसऱ्या रो दुसरा आहे परंतु स्टार किती आहे दोन तिसऱ्या रो मध्ये रो नंबर तीन आहे परंतु नंबर ऑफ स्टार सुद्धा किती आहे तीनच. चौथ्या रो ला गेलं की रो किती आहे चौथी आहे परंतु स्टार पण किती आहे तेवढेच आहे पण तेवढेच आहे तेवढेच म्हणजे किती जेवढे रो नंबर आहे तेवढेच. बघा मी काय म्हणतोय जेवढे रो नंबर आहे तेवढेच स्टार तिथे प्रिंट केले. पहिली रो ला एकच दुसरी रो आहे दोन तिसरी रो आहे तीन चौथी रो आहे चार असं म्हणजे प्रत्येक रो ला काय केलेलं आहे जेवढे स्टार आहेत तेवढेच प्रिंट केलेले आहेत. मग कुठली रो किंवा किती आता ती रो नंबर जी आहे ती रो नंबर कसं आपण डिनोट करणार आहे इथं जे आपण आय लिहिलेला आहे बरोबर आहे जे रो नंबर जी असणार आहे तर ती रो नंबर कशामुळे डिनोट झालेली असणार आहे आय मध्ये असणार आहे बरोबर. रोजचा जो नंबर आहे तो कशामध्ये स्टोअर असणार आहे आय मध्ये असणार आहे म्हणून इथं आपण काय केलेलं आहे इथं जे लेस दॅन इक्वल टू फोरच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे जे लेस दॅन इक्वल टू आपण आय लिहिलेलं आहे. लक्षात येते का बघ इथं आय म्हणजे पहिली रो असेल तर इथं एकच स्टार प्रिंट होणार दुसरी रो असेल तर इथं दोन स्टार प्रिंट होणार तिसरी रो असेल तर इथं तीन स्टार म्हणजे तेवढी व्हॅल्यू इथं दिलेली आहे. जेचा लूप चार पर्यंत रन होणार नाही जेचा लूप जो आहे तो काय होणार आहे शेवटपर्यंत रन होणार नाही तो चार पर्यंत जाणार नाही फक्त आय म्हणजे जेवढी रो आहे
जेवढा रो नंबर आहे तेवढेच इथं तिथपर्यंतच हा जे चा लूप एक्झिक्युट होईल आणि प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे स्टार प्रिंट करायचं बरोबर आहे आणि बाकीचं हे स्लॅश इन वगैरे सेम आहे आता मग हा प्रोग्राम रन केला तर कसा येईल बघा आउटपुट इथं बघा पहिल्या रोला एक स्टार दुसऱ्या रोला दोन तिसऱ्याला तीन चौथ्याला चार बरोबर आहे मग किती वेळ कितव्या नंबरची रो आहे हे कसं आपण लगते कशामध्ये व्हॅल्यू आहे आय मध्ये म्हणून आपण ते जे चा लूप काय करणार आहोत आपण इथं इथं काय केलेलं आहे बघा इथं काय केलेलं आहे इथं फोर न लिहिता काय केलेलं आहे स्टार लिहिलं इथं जर फोर लिहिलं तर काय होणार आहे आपल्याला फोर लिहिलं तर काय होईल सगळे चार स्टार प्रिंट मला ते नको आहे म्हणून आपल्याला काय केलं आय आय लिहिल्यामुळं काय होणार आहे आय लिहिल्यामुळं एक एक जेवढे रो आहेत तेवढाच तेवढा रो नंबरचा तेवढे स्टार देतात तेवढा जो काउंट आहे रोचा काउंट एकला एक दोन दुसऱ्या रोला किती काउंट आहे दोन दोनच तिसऱ्याला तीन चौथ्याला चार ओके त्यासाठी आपण काय केलेलं आहे इथं इथं काय लिहिलेलं आहे बघा आय असं लिहिलेलं आहे ठीक आहे तर हा जो आहे तो कुठला पॅटर्न आहे स्टारचा पॅटर्न आहे ठीक आहे नंतर बघा नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपण स्टार बघितला आता आपण काय बघणार आहोत बघा हा पॅटर्न बघणार आहोत कुठला हा हा पॅटर्न बघणार आहोत वन टू आता बघा मगाशी आपण बघितलं वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर असं प्रत्येक रोला प्रिंट झालं आता मला काय करायचं आहे की एका रोला वन दुसऱ्या रोला वन टू तिसऱ्या रोला वन टू थ्री चौथ्या रोला वन टू थ्री फोर म्हणजे त्याच्यातली जी व्हॅल्यू आहे त्याच्यातली जी व्हॅल्यू आहे ही जेवढा रो काउंट आहे तेवढीच त्याच्यातले नंबर प्रिंट झाले पाहिजे म्हणजे पहिल्या रोला एक पर्यंतच दुसरी रो आहे तर दोन पर्यंतच तिसरी रो आहे तर वन टू थ्री पर्यंत चौथी रो आहे तर चार पर्यंतच प्रिंट व्हायला पाहिजे मग याच्यामध्ये थोडासा बदल काय केलेला आहे बघा प्रोग्राम मध्ये फॉर आय इज इक्वल टू वन टू फोर हे सेम लिहायचं कारण का चार रो आहे आणि जे चा लूप लिहिताना बघा आपल्याला या संख्या प्रिंट करायच्या आहेत मग त्यासाठी जे मध्ये वन इथं घेतलेला आहे म्हणजे इथं काय घेतलेलं बघा जे लेस दॅन इक्वल टू आय जे प्लस प्लस आणि इथं काय केलेलं बघा प्रिंट एफ स्लॅश डी परसेंटेज डी कॉमा जे म्हणजे जे मधले आपण व्हॅल्यू प्रिंट करायचे इथं पण बघा हा आपण बघितलं इथं पण काय केलेलं बघा ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला वन टू थ्री फोर प्रिंट करायचं होतं बरोबर आहे म्हणून आपण इथं जे घेतलं का तर जे मध्ये व्हॅल्यू ही आहे जे मध्ये वन आहे टू आहे थ्री आहे आणि फोर आहे बरोबर आहे म्हणून आपण जे प्रिंट केलं परंतु आता मला काय करायचं आहे बघा इथं पण मला जेच प्रिंट करायचं आहे या प्रोग्राम मध्ये सुद्धा जेच प्रिंट केलेलं आहे परंतु दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा हा लूप प्रत्येक वेळेला चार पर्यंत जात होता ह्या प्रोग्राम मध्ये जेची व्हॅल्यू एक पासून चार पर्यंत जात होती तर मला तिथपर्यंत नको आहे फक्त कुठपर्यंत पाहिजे जेवढा रो नंबर आहे तिथपर्यंत म्हणजे आता इथं बघा हा याच्यामध्ये बघा दुसरी रो आहे तर दोन पर्यंत तिसरी रो आहे तर तीन पर्यंत मग मगासारखं मगाच्या याच्यामध्ये आपण काय केलं बघा स्टारला इथं लेस दॅन आय केलं बरोबर आहे इथं लेस दॅन आय केलं म्हणजे तिथपर्यंतच ते स्टार प्रिंट व्हायचे पुढे जात नव्हते हा म्हणजे जेवढा रो नंबर आहे तिथपर्यंतच तसंच इथे जेवढा रो नंबर आहे रो नंबर तीन आहे ना तर तीन पर्यंत जायला पाहिजे रो नंबर दोन आहे ना तर दोन पर्यंत जायला पाहिजे मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे इथं चारच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे बघा चारच्या ऐवजी आपण इथं काय लिहिलेलं आहे आय लिहिलेलं आहे हा म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुला तुम्हाला काहीतरी पॅटर्न पाहिजे असेल असा तिरका तर तुम्हाला काय करायचं लेस दॅन आय घ्यायचं लेस दॅन आय इथं पण बघा इथं पण काय केलेलं आहे लेस दॅन आय आणि बाकी सेम पर्सेंटेज डी कॉमा जे इथं सुद्धा आपण काय लिहिलेलं पर्सेंटेज डी कॉमा जे इथं पण तेच लिहिलेलं आहे फक्त इथं काय दिलेलं आहे बघा जे लेस दॅन इक्वल टू आय म्हणजे हे जे मी एक्सप्लेन केलं तुम्हाला हे जे तुम्हाला एक्सप्लेन केलं स्टारचं सेम काय केलेलं आहे इथं केलेलं आहे पॅटर्न तोच पॅटर्न मध्ये काय बदल नाही पॅटर्न मध्ये काय बदल नाही फक्त चेंज काय केलेलं आहे इथं जे प्रिंट केलेलं आहे लक्षात येते का बघा आता समजा त्याचा मला आपण प्रोग्राम आउटपुट बघूया आपण रन करून असा दिलेला बघा आता हा प्रोग्राम मी सगळा टाईप करून घेतलेला आहे आता हा प्रोग्राम रन करून बघा वन वन टू थ्री वन टू थ्री फोर दिसतंय का बघा हा पॅटर्न आहे वन
त्याच्या खाली बरोबर 1 2 त्याच्या खाली बरोबर 1 2 3 त्याच्या खाली बरोबर 1 2 3 4 हे असं काय केलेलं आहे प्रिंट झालेलं प्रोग्रामचं स्ट्रक्चर सेमच आहे पॅटर्न म्हटल्यानंतर प्रोग्रामचं स्ट्रक्चर सेम फक्त बदल काय केलेला आहे इथं बदल केलेला आहे संख्या पाहिजे असेल तर इथं परसेंटेज डी स्टार पाहिजे असेल तर स्टार आणि इथली व्हॅल्यू चेंज करायची मग तुम्ही प्रोग्राम करत असतोय बरं तुम्ही ते चेंज करून बघू शकता असं काही नाही की तुम्ही एखादा प्रॅक्टिकल करत असताना आपण व्हॅल्यू चेंज करून आपण बघू शकतो की बाबा ह्या पॅटर्न मध्ये काय बदल होतो हे आपण ट्रायर आणि एरर करून बघू शकतो वेगळ्या पद्धतीच्या व्हॅल्यू देऊन हा चेंज करून हे आपण करू शकतो काही हरकत नाही ओके आपण याच्यामध्ये बदल करून सुद्धा आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू देऊन बघू शकतो परंतु व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर परसेंटेज डी पाहिजे स्टार प्रिंट करायचं असेल तर तुम्ही इथं प्रिंट स्टार द्यायला पाहिजे ओके तर अशा पद्धतीने ते तुम्ही करू शकता आता समजा आता बघा आता बघा आता इथे एक दिलेलं बघा लास्ट प्रोग्राम राईट प्रोग्राम टू प्रिंट फॉलोइंग पॅटर्न आता याच्यामध्ये कसं दिलेलं आहे बघा 1 नंतर 2 2 नंतर 3 3 4 4 4 5 5 5 म्हणजे हे काय सांगा जो रोचा नंबर आहे जो रोचा नंबर आहे तोच नंबर आपण प्रिंट केलेला आहे बघा आम्ही काय म्हणतोय जो रोचा नंबर आहे तोच नंबर आपण प्रिंट केलेला आहे रोचा नंबर 1 आहे 1 प्रिंट करा रोचा नंबर 2 आहे 2 प्रिंट करा रोचा नंबर 3 आहे 3 प्रिंट करा तर आपल्याकडे 10 मिनिटं उरलेले आहे वेळ झाला तर पुन्हा त्याच्यावर क्लिक करून जॉईन व्हा लिंकवर तर बघा 3 ठिकाणी तिसरी रो 3 प्रिंट करा चौथी रो मग चौथी रो हे कशामध्ये स्टोअर आहे आय मध्ये स्टोअर आहे पाचवी रो ही कशामध्ये स्टोअर आहे हे आय मध्ये आहे मग त्यामुळे इथं प्रिंट करताना काय केलेलं आहे बघा परसेंटेज डी कॉमा आय दिलेला आहे इथं काय दिलेलं आहे आय दिलेला आहे लक्षात येते काय बघा हे 5 वेळेला आहे म्हणून आय लेस दॅन इक्वल टू 5 दिलेलं आहे 5 रो पाहिजे म्हणून आय इज इक्वल टू 1 आय लेस दॅन इक्वल टू 5 आणि हे कमी 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 होत गेलेलं आहे बघा ट्रायंगल दिसतोय बघा तुम्हाला म्हणून इथं लेस दॅन आय इथं काय दिलेलं आहे लेस दॅन आय आणि व्हॅल्यू कसली प्रिंट केलेली आहे त्या रो नंबर जो आहे तो नंबर पाहिजे आपल्याला मला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं पाहिजे असेल तर इथं तुम्ही जे लिहायचं इथं तुम्ही काय लिहायचं जे लिहायचं परंतु मला रो नंबर जो आहे 1 मध्ये 1 2 मध्ये 2 2 2 तिसरी रो मध्ये 3 3 असं पाहिजे असेल तर तो रोचा नंबर किती आहे रोचा नंबर कशामध्ये स्टोअर आहे आय मध्ये स्टोअर आहे हे तर बरोबर आहे म्हणून इथं आय लिहिलं म्हणून इथं काय दिलेलं आहे बघा परसेंटेज डी आय लिहिलं मला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे वेगवेगळ्या 1 2 3 4 5 म्हणजे जे आपण जे प्लस प्लस म्हणून जे काय व्हॅल्यू वेगवेगळ्या स्टोअर होतात त्याच्यासाठी जे परंतु इथं काय आहे आपण माहित आहे फॉर आय इज इक्वल टू 1 ह्या व्हॅल्यूसाठी ह्या सगळ्या हा लूप किती वेळा रन होणार आहे जो जे लेस दॅन इक्वल टू आय एकदा लूप होणार पुन्हा 2 रन होणार पुन्हा 3 पुन्हा 4 पुन्हा 5 वेळेला 5 रन होणार जेचा लूप किती वेळा होणार 5 वेळा रन होणार परंतु व्हॅल्यू प्रिंट होताना एकच व्हॅल्यू प्रिंट होणार का आय ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे मग पहिल्या वेळेत एकदाच रन होतोय ज्याचा व्हॅल्यू म्हणून 1 ही व्हॅल्यू एकदा प्रिंट व्हॅल्यू आय ची व्हॅल्यू ज्या वेळेला 2 होईल आय ची व्हॅल्यू आय प्लस प्लस म्हणून ज्या वेळेला 2 होईल त्यावेळेला हा लूप सुद्धा 2 वेळा रन होणार आहे कारण का जे लेस दॅन इक्वल टू आय लिहिले आपण म्हणून 2 हे 2 वेळा प्रिंट झालं नंतर 3 हे 3 वेळेला प्रिंट झालं बरोबर आहे का इथं आय लिहिलंय इथं जरी जे प्लस प्लस होत असलं तरी इथं लिहिताना आय दिलेलं आहे जसं आपण इथं जे प्लस प्लस लिहिलं आणि इथं खाली स्टार लिहिलं म्हणून काय जे प्रिंट झालं नाही स्टार प्रिंट झालं तसं ही इथं जरी जे चा लूप असला तरी आपण आय ची व्हॅल्यू प्रिंट करावा आय ची व्हॅल्यू प्रिंट करा आता बघा समजा या प्रोग्रामचं जर आपण आउटपुट बघायचं असेल तर इथं बघा आता आपण पहिले तर असं करून बघूया थोडासा चेंज करून बघूया पहिल्यांदा इथं आय च्या ऐवजी काय करूया 4 करूया आय च्या ऐवजी काय करतो आपण 4 करतो नाही रन करून बघू आता काय प्रिंट झालं बघा 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 3 4 4 4 4 म्हणजे जो रो नंबर आहे तोच नंबर आपल्याला काय केलाय कंटिन्युअसली प्रिंट केलेला आहे तोच नंबर काय केलेला आहे आपण कंटिन्युअसली प्रिंट केला इथं बघा इथं बघा प्रिंट परसेंटेज डी कॉमा आय म्हणजे आय मधली व्हॅल्यू किती वेळा प्रिंट करायची आहे प्रत्येक वेळेला 4 वेळेला प्रिंट करायची कारण का लूप हा कसा आहे 1 2 4 1 2 4 1 2 4 1 2 4 असा रन होत राहणार लक्षात येत आहे बघा जे चा लूप हा स्टार्टिंग टू एंडिंग मग आय ची व्हॅल्यू 1 किती वेळा पाहिजे 4 वेळा पाहिजे
चार पुन्हा आयची व्हॅल्यू काय होणार आय प्लस प्लस मुळे दोन होणार मग दोन ही व्हॅल्यू ह्या जेच्या लूपमुळे पुन्हा चार वेळा प्रिंट पुन्हा आयची व्हॅल्यू काय होईल आय प्लस प्लस मुळे तीन तीन ही व्हॅल्यू पुन्हा काय होईल किती वेळा प्रिंट होणार चार वेळा प्रिंट होणार का चार वेळा तर जेची व्हॅल्यू म्हणजे हा लूप जो आहे किती वेळा रन करायचा चार वेळा जसं आपण स्टार प्रिंट केलं चार वेळा स्टार प्रिंट केला तसं चार ही व्हॅल्यू मला किती वेळा प्रिंट करायची आहे आय मध्ये एखादी जी काय व्हॅल्यू आहे ती किती वेळा प्रिंट करायची आहे चार वेळा मग ह्याचं जर आउटपुट बघितलं तर तुम्हाला हे असं दिसेल ठीक आहे आणि याच्यामध्ये थोडासा चेंज करूया इथं मी काय केलं बघा इथं आय लिहिलं फक्त चेंज काय केला लेस देन आय केलं आणि रन करू मग इथं बघा वन टू टू इथं पण असंच प्रिंट आहे वन पहिल्या रोला वन दुसऱ्या रोला दोन तिसऱ्या रोला तीन चौथ्या रोला चार परंतु ते एक एक न कमी केले एक हे एकदाच दुसऱ्या रोला दोन हे दोनदाच तिसऱ्या रोला तीन हे तीनदाच आणि चौथ्या वेळा चार हे चारदाच मग हे कमी करण्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे इथं काय केलेलं आहे बघा लेस देन आय वापर दिसतंय का बघा इथं काय केलेलं आहे लेस देन आय थोडासा चेंज करायचं लक्षात येते का बघा तुम्हाला हे प्रोग्राम तिचं आउटपुट आहे ओके तर हे जे काय आहे हे सगळं आपण ह्याला काय म्हणतोय नेस्टिंग ऑफ लूप ओके तर आज आपण काय काय बघितलं बघा नेस्टिंग ऑफ लूप म्हणजे लूप इनसाइड अनदर लूप त्याला नेस्टिंग ऑफ लूप म्हणतो हा पहिला पॅटर्न बघितला स्टार ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि कॉलम सेम आहे म्हणून जे ची आणि आय ची व्हॅल्यू सेम ठेवली नंतर पुन्हा वन टू थ्री फोर प्रिंट केलं इथे सुद्धा जे आणि आय ची व्हॅल्यू फोर फोरच ठेवलेलं आहे नंतर कमी केलेली आहे त्यासाठी लेस देन आय केलेलं आहे स्टार प्रिंट केला पुन्हा वन टू थ्री फोर प्रिंटच करायचा आहे परंतु कमी करायचा आहे म्हणून इथे लेस देन आय केलेला आहे नंतर मात्र काय केलेलं आहे आय मधलीच व्हॅल्यू रो नंबर मधली व्हॅल्यूज प्रिंट करायची आहे म्हणून इथे आपण प्रिंट एफ आय लिहिलेलं आहे आत जेच्या लूप मध्ये आय केलेलं आहे आणि इथे मात्र लेस दॅन आय केलेलं आहे ओके तर हे आपण काय केलंय अजूनपर्यंत बघितलेलं आहे ठीक आहे तर आज आपण इथे थांबूया.